आता तुम्हाला वाटलं असेल बघा, माझ्या हातामध्ये पिशवी आहे, काही खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे आहेत त्या पिशवीमध्ये. तुम्हाला आता नक्कीच खात्री पडली असेल की हा आता कुठेतरी ट्रेकिंगला चाललो. हो मित्र हो, मी ट्रेकिंगलाच चाललेलो आहे आज नवरात्रोत्सवानिमित्त आमच्या भवानी डोंगरावर. कसं असतं की मी वर्षभर या भवानी डोंगरावर पडलेला असतो, नेहमी आपली सेवा चालू असते, वृक्षारोपण चालू वगैरे असतं, काही ना काही आपल्याला भेटी देत असतो. परंतु नवरात्रोत्सवाला मी कधीच मला यायला भेटत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय की सुट्टी वगैरे मिळत नाही वगैरे त्यामुळं. पण आज सातवी माला आहे आणि कसा योगायोग बघा, वेळात वेल काढून आम्ही आज चाललो आईच्या दर्शनाला. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जाताना भात शेती लक्ष वेधून घेत होती, खूप सुंदर वाटत होते. आणखी सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या देखील आपण आता या व्लॉगमध्ये पाहू. डोंगराचा बराचसा भाग ट्रेक करत करत आता आपण जवळजवळ मंदिरापाशी पोहोचू. अश्विन महिना असल्या कारणाने जी खूप अशी छान अशी हिरवळ पाहायला मिळते आणि थंड हवा देखील पाहायला मिळते, त्यामुळं तुम्हाला भटकंती ट्रेकिंग बरोबर इथे आपणास देवदर्शनाचा देखील लाभ मिळतो असे हे केलोनी गावचं ठिकाण. चला आता आपण पुढचे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पाहून घेऊ. तुम्हाला आज एक या डोंगराची मी खासियत सांगतो की हे जे काही ठिकाण आहे, म्हणजे आपण आजपासून ज्या वेळेला येतो आपली पाठीमाशी झाडी सोडली, हे असं ठिकाण आहे की तिथे आल्यावर थंड हवा सुरू होते, त्यामुळे आपणास जो काही थकवा असेल तो बरोबर निघून जातो. आता मंदिराच्या मुख्य मैदानात मी आलेलो आहे. इथे आल्यावर इथला सुंदर निसर्ग आणि आजूबाजूचा परिसर जणू काही आपले स्वागत करतो. पहा, आज सर्व काही सुंदर दिसत आहे. चला आता आपण मंदिरात जाऊ. नवरात्रोत्सव चालू असल्याने बरेच भाविक दर्शनासाठी आईच्या मंदिरात येतात. मित्र हो, कुटुंबासाठी फिरण्याचे एकदम उत्तम ठिकाण आहे. अगदी खूप छान आणि इथले थंडगार वातावरण आपल्याला मनाला खूप बरे वाटते. चला मित्र हो, आता आपण आईचे दर्शन करूया. मित्र हो, मंदिराचा सभोवतालीचा भाग अगदी हिरवागार आणि हवेशीर आहे. खूप बरे वाटते, इथून घरी जावेसे वाटत नाही. आजूबाजूचा सुंदर हिरवागार आपला भवानी डोंगर, आज जणू आपली खूपच वाट पाहत होता असे वाटते. तर मंडळी, आपण आईचं दर्शन केलेलं आहे तर आता आपण थोडा विसावा घेऊया. विसावा घेण्यासाठी इथे खूप अशी छान अशी जागा आहे. हे बघा, पत्र्याचा शेड वगैरे आहे, छान अशी पिंपळाची सावली वगैरे आहे आणि आईचा मंदिर परिसर जो आहे तो खूप सुंदर आहे, अगदी निसर्गाने वेढलेला आहे. सह्याद्रीमध्ये आपणास नक्कीच आपल्या या सप्तशृंगीचे भगवतीचे नेहमी स्थान आपणास पाहायला मिळेल. आपण बरेच आपल्या देवी जे आहेत ते आपल्या डोंगरावर नेहमी वसलेले आहेत, जशी कारल्याची एकवीर आई, वणीची भगवती सप्तशृंगी आई, अशा बरेच बरेच जसे देवी आहेत त्या सह्याद्रीमध्ये त्यांचे स्थान आहे. तसेच आपण या केलवणीतील
जी सह्याद्रीची काही रांग आहे त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये हा केलोन डोंगर आहे, त्यामध्ये आपल्या या भगवतीचे मोठे आणि खूप असे छान स्थान आहे, तेव्हा या स्थानाला नक्कीच भेट द्या, खूप छान असं वाटतं, अगदी मनाला प्रसन्न वाटतं आणि हो कुठल्याही प्रकारची दमछाक तुम्हाला होणार नाही, कारण आई सदैव तुमच्या पाठीशी आहे। तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।